दहा दिवस घरोघरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळात विराजमान असलेल्या आपल्या लाडक्या गणरायाला रविवारी निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषाने गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. गोवर्धन घाट, नगिना घाट, नाव घाट यासह इतर नदी घाटांवर विसर्जन करण्यात आले. महापालिकेच्या वतीने गाडेगाव आणि झरी गावात कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आला होता. कोरोनामुळे साध्या पद्धतीने गणरायाचे विसर्जन करण्यात आले. नदी घाटांसह शहरातील मुख्य रस्त्यांवर पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. विसर्जनासाठी गणेश भक्तांनी नदी घाटांवर मोठी गर्दी केली होती. कोरोनाचे संकट दूर व्हावे असे साकडे गणेश भक्तांनी गणरायाला घातले. दरम्यान विसर्जनाला आलेल्या गणेश भक्तांसाठी शहरात अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दहा दिवस गणपती बाप्पाचा प्रत्येकाच्या घरी घरी आगमन होता आणि आज दहा दिवसानंतर विसर्जन झालं. विसर्जन करताना आम्ही देवाला एवढं साकडं घातलं की पुढच्या वर्षी देवा असंच आनंदित यावं आणि या करोनाच्या महामारीपासून सर्व भारताच्या व पुऱ्या जगाला मुक्ती भेटावी आणि पुढच्या वर्षी आनंदित एकदम आनंदानं उत्साहानं गणपती बाप्पाचं आगमन व्हावं. परत दहा दिवस कसं साकारलं झालं? दहा दिवस बाप्पाचं आगमन आनंदित झालं, पण जो आनंद पहिलं करोनाच्या अगोदर होतं तो आनंद आता या मागल्या 1.5-2 वर्षापासून नाही. पण पुढच्या वर्षी मला अशी अपेक्षा आहे आणि देवाला एवढीच विनंती आहे की पुढच्या वर्षी आनंदित पूर्ण जगामध्ये सुख समृद्धी राहील आणि मी देवाला एवढं साकडं घातलो की देवा पुढच्या वर्षी करोनामुक्त पूर्ण भारत आणि पुऱ्या जगामध्ये समाधान आणि सुख समाधानानं बाप्पाचं आगमन व्हावं. गणेश उत्सव जो हा आहे शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार कोविडच्या नियमानुसार यावेळेस साजरा करण्यात आला. सगळीकडे शांततेत विना बँड DJ न वाजवता हा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. और सध्या आज भरपूर दिवसानंतर जनतेमध्ये गणेशोत्सवानंतर भरपूर उत्साह आहे आणि शांततेत वातावरणात हा गणेशोत्सव आम्ही साजरा करत आहोत. देवाला आम्ही हे सगळं घातलेले आहे की हे देवा गणपती राया पुढच्या वेळेस तू येईपर्यंत, हे गणराया पुढच्या तुझ्या आगमनापर्यंत हा जो कोविड आलेला आहे, हा जे भारतावर संकट आलेलं आहे, ते सगळं समाप्त होऊ दे आणि कोविड सगळं समाप्त होऊ दे, हा आमची विनंती आहे देवाला. गणपती बाप्पा.